कल से अष्टूर की जत्रा जो परंपरा से चलती आ रही है शुरू होगी। कल सवेरे से ही इस जत्रा का आगाज होगा। आंध्रा, तेलंगाना, दूसरे राज्य के लोग भी इस जत्रा का आनंद लेने के लिए आते हैं। इस बात की घोषणा आज मीडिया से बात करते हुए अष्टूर के निवासियों ने बताई। वो किसी को भी मालूम नहीं है। आप 6 साल से आते थे? आप से इससे पहले जो बुजुर्ग थे आपके जो पुराने, वो आपके परंपरा से घर से चलते आते परंपरा है। सर आप तो अष्टूर के हैं सर, आपको इसके बारे में कितना मालूम है सर? सर मेरी उम्र 30 के करीब है। मैं जब से देखता हूँ हर लोग आते हैं, मैं भी आते आड़न से, हमारे अष्टूर वाले, दरगाह वाले, पूरे लोग, हर काश के लोग मिलके यहाँ पर हर कार्यक्रम, भजन होता है, कवाली होती है, कुश्ती होती है, दासुकी होता है, उनका पूजा होता है। यानी कि हर धर्म के लोग आते हैं? हर धर्म के लोग आते हैं और हर कोई मिलके करता है, हर कोई मिलके जत्रा करता है। सर आपका क्या ख्याल है सर, ऐसा ही होता है ऐसा त्यौहार जो इंडिया में हर जगह होता है, खाली अष्टूर में होता है? सर मैं तो काफ़ी इंडिया फिर चुका हूँ, इंडिया का माहौल जो है ना ज़बरदस्त है, और ये मिल बांट के रहना हिंदू मुस्लिम जो कल्चर पसंद आता और यही कंटिन्यू करना चाहिए। सर कल जो गया दिन वहाँ पर कल भजन हुआ, फिर आज भी एक प्रोग्राम है इनके पास पूरा, और कल हमारे पास कवाली रहती है शाम में 9 बजे से, परसों सुबह कुश्ती लगा देते सभी लोग मिलते, ये कार्यक्रम में हर सभी लोग मिलकर करते हैं। कवाली कब है सर? कल शाम में है सर, 9 बजे से स्टार्ट होती है और परसों सुबह कुश्ती 8 बजे से स्टार्ट होती है सर। अब भजन रोज मगरिब के बोले तो 6 से 7 बजे के दरमियान चालू होता है, फिर जब तक रात में चलना है चलता सर डेली, और हर लोग मिलके, हर समाज के लोग मिलके, हर कमेटी के लोग मिलके, हमारे अष्टूर के, दरगाह के सभी लोग मिलके करते हैं सर। सर हम अष्टूर से संकेत देते हैं ऑल इंडिया इंडिया में कि यहाँ पर जो यात्रा होता है, जो यहाँ पर सभी वर्ग वाले मिलके जो यात्रा करते हैं, इसी तरह इंडिया में भी हर हिंदू मुस्लिम मिलके रहे। अष्टूर में क्या और इंडिया में भी देखे सर कभी? तकरीबन प्लेसेस में इंडिया में ये जो मिल बांट के रहना हिंदू मुस्लिम का अच्छा रहता। अष्टूर में क्या और इंडिया में भी देखे सर कभी? तकरीबन प्लेसेस में इंडिया में ये जो मिल बांट के रहना हिंदू मुस्लिम का अच्छा रहता और अपनी भी बनावट रहती है। अब जो यहाँ पर जो यात्रा चल रहा सर, ताकि अगर हम इंडिया में हम ये संकेत देंगे तो हमारा इंडिया बहुत आगे जाएंगे सर। बेशक बेशक जरूर जाएगा, क्योंकि पूरे मजहब के लोग आते हैं और हम भी यहाँ पर आते जाते रहते हैं, बिल्कुल लोग पूरे मिलके काम करते हैं। इसके बारे में क्या बोलना है सर आपको? जी देखो ऐसे ही रहेंगे तो एकता बनी रहेंगी, हिंदू मुस्लिम से होंगे या छेपुरे में होंगे, सब मिल बांट के रहेंगे, ऐसे करते रहेंगे तो आगे भी चल के जो है ना अपनी पीढ़ी पे वही असर होगा। आपका नाम सर? ದೇವ್ರ ದರ್ಶನ ತಗೊಂಡ್ ನಿಮ್ಗೆ ದೇವ್ರ ಆಶೀರ್ವಾದ ಹೆಂಗ ಅನ್ಸ್ತದ? ಅದೇ ಇಲ್ಲಿಂದ ಹೇಳೋದು ಇಷ್ಟೇ ಬಯಸ್ತೀನಿ ನಾನು. ಇಲ್ಲಿ ವಂಶಂ ಪರಂಪರೆ ಹಿಂದಿನಡ್ದು ವಂಶಂ ಪರಂಪರೆ ನಮ್ಮ ಹಿರುಗಳು ಏನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿರೋ ಮುಂದೆ ನಾವು ಅದೇ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇವೆ. ಇಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಇಸಾಯಿ ಅಂತಂದು ಯಾವುದು ಭೇದ ಭಾವನೆ ಇದು ಇರ್ತದೆ, ಇದು ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದು ಇದೇ ವಿಚಾರ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೂ ಹೋದ್ರೆ ಭಾಳ ಒಳ್ಳೇದಿತ್ತು ಅಂತ ನಾನು ಎರಡು ಮಾತು. ಅಪ್ಪ ನಾನು ಸರ್ ಬಸವರಾಜ್ ಪಾಟೀಲ್. ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳು ನಾಳೆ ಪೂಜಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೈವೇದ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರುತ್ತೆ, ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಎಂಬುದು ನೈವೇದ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎಲ್ಲ ಜಾತ್ರೆ ಎಂಬುದು ಎಲ್ಲ ರೀತಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ನಿಮ್ಮ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ ಅಷ್ಟು ಗ್ರಾಮದ ನಿವಾಸಿ ಆಗಿದ್ದು ಸುಮಾರು 600-700 ಸುಮಾರು ವರ್ಷದಿಂದ ಸ್ವಾಮಿ ಒಡೆಯರ್ ಅಂತಂದು ಮಾಂಡಳ ತಾಲೂಕಿನ ಮಾಂಡಳ ಗ್ರಾಮದಿಂದ ನಡ್ಕೋತ 5 ದಿವಸ ಸತತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೊಡ್ತಾರೆ.
ಎಲ್ಲಾ ಈ ಸುತ್ತಮುತ್ತ 10 20 ಹಳ್ಳಿ ಜನರು ಸಹಕಾರ ಕೊಡ್ತಾರೆ ದೇಣಿಗೆ ಆಗಲಿ ಯಾರೇ ಆಗಲಿ ಕೊಳ ಸೇವಕ ಅದು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಅಷ್ಟು ವತಿಯಿಂದ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಅವರ ಸೇವಾದಾಗ ಅನ್ನದಾಸೋ ಸೇವಾದಾಗ ಪೊಲೀಸ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಲಿ ಬರೋದಾಗಲಿ ಹಿಂಗ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿ ಮಾಡ್ಕೊತಾ ಬಂದಿವಿ ಮುಂದಿಗೆ ಬರ್ತೇವೆ ಎಂಬ ಆಶಯ ಅದ ಇಟ್ಟು ಹೇಳಿ ನಾನು ಎರಡು ಮಾತು ಸರಿ ಸುಮಾರು 700-800 ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸವುಳ್ಳ ಜಾತ್ರೆ ಇದೆ ಈ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ಯಾಳ ಗ್ರಾಮದಿಂದ ಐದು ಬರ್ತಾರೆ ಜಂಗಮರು ಬರುತ್ತಾರೆ ಅವರು ಬರೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚಿತವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಜಾತಿಯ ಮುಖಂಡರನ್ನು ಕರೆದು ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ತಗೊಂಡು ಆ ಮೀಟಿಂಗ್ನಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕಂಥೇಳಿ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮದ ಮುಖಂಡರೆಲ್ಲ ಸೇರಿಕೊಂಡು ಅದಕ್ಕೆ ಇದು ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ವ್ಯವಸ್ಥೆ ಯಾವ ರೀತಿ ಇರಬೇಕಂಥೇಳಿ ಇದು ಮಾಡ್ಕೊತಾ ಇರ್ತೀವಿ ಅದೇ ರೀತಿ ಸರಿಸುಮಾರು ಒಂದು ತಿಂಗಳಿಂದ ಈ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ತೊಡಗಿಸ್ಕೊಂಡು ನಮ್ಮನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಗ್ರಾಮಸ್ಥರೆಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ಈ ಕೆಲಸವನ್ನು ಅತಿ ಒಂದು ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಆದ್ದರಿಂದ ಸರಿಸುಮಾರು ಒಂದು 2-3 ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ಕೊರೋನಾ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಹಾಮಾರಿಯಿಂದ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಜಾತ್ರೆ ಮಹೋತ್ಸವ ಮತ್ತು ಜರುಗಿರುವುದಿಲ್ಲ ಆದ್ದರಿಂದ ಈ ವರ್ಷ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಅತಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸಮಸ್ತ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಸೇರಿ ಈ ಜಾತ್ರೆ ಬಹಳ ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ಮತ್ತು ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಮೀಟಿಂಗ್ನಲ್ಲಿ ಸರ್ ಹಮ್ನೆ ಸುನಾ ಹೇ ಕಿ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮ್ ಬಹುತ್ ಯಹಾಂ ಪರ್ ಮಿಲ್ ಕೆ ಕಾಮ್ ಕರ್ತೇ ಹೈ ಬೋಲ್ ಕೆ ಸುನಾ ಸರ್ ಯೇ ಜಹಾಂ ತಕ್ ಮೇರಾ ಜಾನ್ಕಾರಿ ಹೇ ದೇಖಿಯೇ ಸರ್ ಯೇ ಆಲ್ ಕರ್ನಾಟಕ ಮೇ ಯೇ ಪಹಲಿ ಐಸಿ ಏಕ ಮಂದಿರ್ ಹೇ ಜಹಾಂ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮ್ ಸಿಖ್ ಇಸಾಯಿ ಸಬ್ ಲೋಗ್ ಮಿಲ್ ಕೆ ಭಾಯಿ ಭಾಯಿ ಕಿ ತರಹ ಯಹಾಂ ಯೇ ಜಾತ್ರಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ ಲೋಗ್ ಕರ್ತೇ ಹೇ ಔರ್ ಹಮ್ ಲೋಗ್ ನಾ ತೋ ಕೋಯಿ ಹಿಂದೂ ಹೇ ನಾ ಮುಸ್ಲಿಮ್ ಹೇ ಐಸಾ ಆಜಕಲ್ ಜೋ ಕರ್ನಾಟಕ ಮೇ ಚಲ್ ರಹೇ हम उन लोगों को ये संदेश देना चाहते हैं कि हम कोई बड़ा नहीं कोई छोटा नहीं हर धर्म एक ही है हर धर्म के लोग मिलकर ये जात्रा हम लोग मनाते हैं और दूसरे लोग भी ये जान ले कि हर लोग मिलकर बनाए तो एक मेरा देश महान ये संकेत सबको हम जात्रा कमेटी की ओर से और हमारे जात्रा कमेटी के अध्यक्ष सदस्य सभी कार्यकर्ताओं के सब बहुत श्रद्धापूर्वक ये कार्य कर रहे हैं और अल्लम प्रभु की दया से ये यात्रा महोत्सव यशस्वी हो जाएगा ऐसा हमारा आशा है सर आपसे और एक लास्ट बात जो अष्टूर से जो यात्रा हो रहा सर ये जो यहाँ पर सब जने मिलके जो काम कर रहे बोल के बोले और इसके हमारे कर्नाटक और अष्टूर से जो हमारे इंडिया को क्या मैसेज देंगे सर सर देखिए हम कहना ये चाहते हैं कि भारत देश में हर लोगों को जीने का अधिकार है और हम सब लोग मिलकर के यहाँ हर किसी को देखिए आप देखिए यहाँ पर हिंदू है मुस्लिम है ईसाई है सिख है और कोई बड़ा नहीं कोई छोटा नहीं हर धर्म का एक ही यहाँ पर अन्नदोसा कार्यक्रम चल रहा है यहाँ देखिए आप लोग सब लोग देख सकते हैं हम कहना ये चाहते हैं कि सब भाई भाई बलकर करेंगे हर एक काम तो आगे ऐसा कोई कौम गलब वैसा दुर्घटना नहीं घटेगा ये हम कहना चाहते हैं ओके नाम सर आपका सुनील कुमार बोलते हैं ग्राम पंचायत सदस्य अष्टू हंग बेतो नहीं बोले।